किल्ला ताब्यात घेतल्यानंतर शिवरायांनी जणू काही स्वराज्याचे तोरणच बांधले पण शिवरायांच्याच नात्यातील काही अशी मंडळी होती की त्यांच्यापासून त्यांना त्रास होत होता उपद्रव होत होता म्हणून शिवरायांनी या व्यक्तींवर कशा प्रकारे बसवली ते आपण आज या भागात बघणार आहोत शिवरायांच्या भोवती बारा मावळातील मावळे गोळा झाली शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ते मानत असत साधी भोळी मराठमोळी माणसे ती शिवरायांसाठी जीव की प्राण द्यायला तयार असत पण काही मंडळींना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे त्यातीलच खंडोजी आणि बाजी घोरपडे हे दोन सरदार आदिलशाच्या चाकरीत होते आदिलश्याने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले म्हणून या दोघांनी कोंढाणा भागात धुडघूस माजवायला सुरुवात केली परंतु शिवरायांनी यांची डाळ शिजू दिली नाही त्यांना फिटाळून लावले तसेच फलटणचे बाजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे मेहूने त्यांना सुद्धा शिवरायांनी असेच पळवून लावले त्यांच्या विरोधात सुद्धा त्यांना कारवाया कराव्या शिवराय आपल्या कर्तव्या पुढे नाती गोती मानत नसत याचप्रमाणे शिवरायांच्या जवळचा नातलग संभाजी मोहिते हा सु, सु, सुपे परगण्यात होता तेथे सुद्धा हा शिवरायांच्या विरुद्ध कारवाया करत होता म्हणून शिवरायांनी सुप्याला जाऊन संभाजी मोहितेला अटक केली आणि त्याला कर्नाटकात रवाना केले शिवरायांच्या कार्याची महती साऱ्या मावळ्यांना पटली त्यांचे नाव सर्वत्र दुमदुमले परंतु शिवरायांचे हे यश काही लोकांच्या डोळ्यात खुपले, जावळीचे मोरे हे त्यातलेच एक होते मोरे हे जावळीचे जहागीरदार आदिल त्यांना जहागिरी दिली होती रायगडापासून ते कोयना खोऱ्यापर्यंत त्यांची जहागिरी पसरलेली होती विजापूरच्या आदिल जहागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अतिशय घनदाट होते भर दिवसा सुद्धा सूर्यकिरणांना तेथे थारा नव्हता सूर्यकिरण सुद्धा जमिनीवर पडायची नाही एवढं ते घनदाट जंगल होत त्या जंगलात वाघ लांडगे अस्वले यांसारखी हिंस्र श्वापदे संचार करत असत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू काही वाघाची जाळीच होती म्हणून मोऱ्यांच्या वाटेला कुणीही जात नसे। परंतु त्यांच्या वाटेला जाण्याची हिंमत केली ती शूर शिवरायांनी त्याचे कारण असे कि सोळाशे पंचेचाळीस साली दौलत राव मोरे हे वारले आणि त्यांच्या वारशांमध्ये तंटे सुरू झाले शिवरायांच्या मदतीनेच यशवंतराव जावडीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला त्यावेळी त्याने शिवरायांना असे कबूल केले होते खंडणी देण्याचे सुद्धा कबूल केले होते आणि त्यांच्या कार्यास मदत करण्याचे सुद्धा कबूल केले होते परंतु यशवंतराव गादीवर बसला आणि सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करार प्रजेला त्रास दे मुलखावर स्वार्या कर अशा अशा प्रकारच्या दानगाया तो करत होता म्हणून जर या यशवंतराव मोऱ्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर आपल्या राज्याला जबरदस्त धोका पोचेल हे शिवराय ओळखून होते